संभाजी राजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमविण्यासाठी खूप प्रयत्न करीत होता, परंतु त्याला यश येत नव्हते. अशा वेळी त्याने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली. 1689 सुरुवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलवले. ही बातमी मुकर्रब खानास कळली. त्याने छापा घालून संभाजीराजांना पकडून बादशहापुढे नेले. संभाजीराजांनी औरंगजेबापुढेही आपला स्वाभिमान सोडला नाही, म्हणून औरंगजेबाने अतिशय छळ करून त्यांचे हाल करून त्यांना मारले. 11 मार्च 1689 रोजी संभाजीराजांची भीमा व इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली. मराठ्यांचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता अतिशय धीराने मृत्यूला सामोरा गेला. संभाजी महाराजांच्या या बलिदानामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. मराठ्यांनी मुघलांविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र केला. छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजींचे दुसरे पुत्र होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच राजाराम छत्रपती झाले. शिवाजी गेला, संभाजी गेला, आता आपण मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार करू असे औरंगजेबाला वाटू लागले. म्हणून त्याने रायगडाला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानला पाठवले. जुल्फिकार खानने रायगडाला वेढा दिला. त्यावेळी गडावर राजाराम महाराज, त्यांची पत्नी महाराणी ताराबाई, संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व त्यांचे पुत्र शाहू हे सर्व होते. म्हणजेच भोसले घराण्यातील सर्वजण एकाच ठिकाणी वेढ्यात सापडले होते. या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते. अशा प्रसंगी संभाजीराजांची पत्नी महाराणी येसूबाई यांनी आलेल्या संकटाला धीराने तोंड दिले. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरी मुघलांना शरण जायचे नाही असे ठरवून त्यांनी रायगडावर काही महत्वाचे राजकीय निर्णय घेतले. त्यातील एक निर्णय म्हणजे राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि गरज भासल्यास दूरवर असलेल्या जिंजीला जावे. तसेच इकडे रायगड महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली काही निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने लढवावा असे धोरणही ठरविण्यात आले. संभाजी महाराजांनंतर गादीवर बसण्याचा अधिकार संभाजी पुत्र शाहू यास होता. परंतु येसूबाईंनी आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय म्हणजे स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थ त्यागाचे उदाहरण आहे. तसेच रायगडाच्या वेढ्यात कधीही मृत्यू ओढवू शकत होता, परंतु त्यांनी स्वतःच्या व पुत्राच्या प्राणाची फिकीर न करता मराठ्यांच्या छत्रपतीस सुरक्षित ठेवले.